आणि सीईटी एक्झामच्या नंतर मात्र आता एमपीएससी पूर्व परीक्षा घेण्याच्या तयारीत लागलेली आहे, कारण की तशा अधिसूचना देखील जारी करण्यात आला आहे। ते म्हणजे परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करताना उमेदवारांना किमान 3 पदरी कपड्याचा मास्क परिधान करणे आता अनिवार्य आहे, कारण की परीक्षा कक्षामध्ये मुखपट तसेच हातमोजे व सॅनिटायझर लहान पिशवी असलेली प्रत्येक एक किट उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तसेच त्याचा वापर उमेदवारांनी दोन्ही सत्रातील असल्यास अनिवार्य उपयोग करणे अनिवार्य आहे। परीक्षेचा संपूर्ण प्रक्रिया दरम्यान उमेदवारांनी स्वच्छता तसेच आरोग्यसह हितासह वातावरण राखण्याची व सतत सॅनिटायझर करणे आवश्यक आहे, कारण की कोविड-19 सदृश लक्षणे जसे की ताप, सर्दी, खोकला इत्यादी दिसून येत असल्यास संबंधित परीक्षा उपकेंद्रावरील पर्यवेक्षक अधिकारी कर्मचारी यांना आगाऊ कळवावे। तसेच उमेदवारांनी आरोग्य सेतू ॲप डाउनलोड करणे ही त्यांच्या हिताचे आहे। उमेदवारांनी स्वतःचे जेवणाचा डब्बा, अल्प उपहार व पाण्याची बाटली सोबत आणावी, कारण की 2 पेपरच्या मधल्या वेळेमध्ये उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास सक्त मनाई आहे। तसेच लवकर येणाऱ्या काळामध्ये हॉल तिकीट देखील जारी करण्यात येणार असल्याचा प्राथमिक अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे।